अहमदनगर लोकसभा निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी अजून त्यांच्या विरोधात कोण असेल याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही. असे असले तरी आमदार निलेश लंके यांचं नाव सर्वत्र चर्चेत असल्याने ही लढत अत्यंत कसरीची असणार अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य यादी समोर आली आहे. त्यात अहमदनगर लोकसभामध्ये उमेदवार हे निलेश लंके असतील असं दिसत आहे. अहमदनगरमध्ये भाजपाकडून खासदार सुजय विखे पाटील हे उमेदवार असल्याने शरद पवार गटाकडून तगडा नेता शोधण्याचं आवाहन सध्या सुरू आहे व एकंदरीतच निलेश लंके यांच्या रूपाने हे आवाहन पेलतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे. पण हीच लढत अर्थात सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके ही लढत निकरीची होईल असं या ठिकाणी म्हटलं जात आहे. चला तर पाहूया त्यामागची पाच कारणं. अहमदनगर दक्षिणमध्ये विखे पाटलाच्या पक्षांतर्गत वैरी वाढत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. यात आमदार राम शिंदे यांची नाराजगी प्रामुख्याने मानली जात आहे व त्यात आमदार शिंदे व आमदार लंके यांची मैत्री सध्या सर्व श्रुत आहे. कर्जत जामखेडमधून रोहित पवार तर राहुरीमधून प्राजक्त तनपुरे हे आमदार लंके यांना अधिक मते मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतील असं म्हटलं जात आहे. आता इतर मतदारसंघ पाहिले तर उदाहरणार्थ श्रीगोंदा भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका रांजळे आमदार असल्या तरी राष्ट्रवादीचा विरोधी गट प्रचंड सक्रिय असल्याचं येथे पाहायला मिळत आहे. यातच खासदार सुजय विखे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली असली तरी भाजपचे आमदार राम शिंदे युवा नेते विवेक भैया कोल्हे उघड उघड लंके यांना मदत करत असल्याचं व विखे यांना जाहीर कार्यक्रमात विरोध करत असल्याचं चित्र मागील काही दिवसात दिसत आहे. आणखीन एक महत्वाची ताकद म्हणजे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील निलेश लंके यांना विजयी करण्यात मोठा हातभार लागू शकेल कारण त्यांची देखील एक मोठी वोट बँक आहे. या वरील पाच कारणामुळे ही लढत अत्यंत निकराची होईल असं मानलं जात आहे. आता आगामी काळात काय घडामोडी घडतील हे पाहणं औत्सुक त्याचं ठरणार आहे.